नमस्कार सगळ्यांना, नमस्कार। तर आज सकाळी काय दाजीने हिडू टाकला नाही, तर जे दाजीला वाईट बोलतात, जे दाजीच्या मागं हात धुवून लागल्यात, त्यांना तर आज म्हणजे बरं झालं असन म्हणले असते। बरं झालं या दाखन जुल्ह्याचा काय हिडू नाही आला, काळ तोंड्याचा हिडू नाही आला। काय ते त्यांच्या मनाला वाटन ती बोलतात, बरं झाला कुठंतरी ओलातला असन, आज नाही आला। तर कसं आहे माहिती का, आता जे माझे भाऊ बहीण दाजीच्या हिडूची त्यांनी तर भरपूर अशी वाट बघितली असन सकाळपासून, की बाबा आज दाजीचा हिडू नाही आला, करामलं बी नसन त्यांना। तर कसं आहे भावानं बहिणं, माफी असावी, आज कसं आहे सकाळी दाजीला हिडू टाकता नाही आला। तर काय झालं भावानं बहिणं माहिती का, आपला बॅलन्स संपला, महिन्याचं रिचार्ज मारत असतो दाजी, आता मागल्या महिन्यात म्हणजे आता कसं आहे 2 महिन्याचा का 3 महिन्याचा रिचार्ज मारला होता बायकोनी, आणि ती आता बायको बरंच काय, बायको बोलतच नाही आपल्याबरोबर आणि आपण बी काय बोलत नाही, त्याच्यामुळं बायकोला काय म्हणायचं काय कारण येत नाही भाऊ नकून आपला। मग आता कोण आहे जीवाचं आपलं, तेव्हा दाजीच्या मोबाईलला बॅलन्स मारीन मग, हां, आणि आता आपण कोणाला म्हणणार आहे तेव्हा, की बाबा दाजीचं बॅलन्स संपला, मग आता टाका कोणाला तरी, आपण कसं काय म्हणणार बाबा ना बहिणी, हां नाही ना म्हणू शकत आपण, संपला दाजीचा बॅलन्स काय आहे मग, आणि मग काय झालं बाबा ना बहिणी, त्याच्यामुळं आपला काय सकाळी व्हिडिओ आला नाही। तर मग आज काय केलं, आता तुम्हाला तर ते दिवशी मी सांगितलंच, आता कसं आहे मालकाकडून उचल घेऊन 2000 रुपये दिले बायकोला, आणि मग आता आपण काय आता पैसे मागू शकत नाही, आता ते काय सामान सुमान कुठं काय घरात फिरत आणला असं काय सांगता येतं बाबा भाई, आता ते आपण जर परत पैसे मागावा बॅलन्स मारायला टाकायला, तर ती म्हणायची बाबा लागला का परत मागायला पैसे, हां दिलं देतोय बी आणि परत घेतोय बी माघारी, मग असं व्हायला नको म्हणून मालकाला मी सकाळी म्हणलं की बाबा मला जाताना म्हणलं दी पैसे 400-500 रुपये दी, संध्याकाळी मी म्हणलं पगार नंतर आता रेग्युलरमध्ये कामाला येणार आहे म्हणलं, घ्या काटून पैसे आहे का नाही म्हणलं, माझ्या मोबाईलला काय बॅलन्स नाही म्हणलं, टाकावं लागेल बॅलन्स, मग काय करता बाबा ना बहिणं, मग येताना आता बघा मला टाईम लय झाला, मग काम म्हणून आता टाईम होतो लई यायला, आता तुम्हाला व्हिडिओ म्हणजे उशिरा बी येईन बाबा ना बहिणं, काय करता आता घ्या समजून, दाजी सध्याच्याला कसं कामा धंद्याला जातो आहे, आणि कसं होतं मला तुमच्याकडं आता मला सोशल मीडिया असंच आहे बाबा ना बहिणं, मग आता तुम्ही मला भरपूर असं बोलताय दाजी कामाला जा कामाला जा, बायकोने बी माझ्या पुढे इच्छाच ठेवली की तुम्ही कामाला जा, गेला तर तुम्हाला तुकडा देईन, तसा तुकडा नाही देणार, मग आता काय करणार बाबा ना बहिणू, सगळीकडूनच आडवं, आता जर कामाला गेलं तर दाजीला 10-5 रुपये खर्च आहे होत्या, तर बरं झालं बाबा ना बहिणू कामाला गेलो, आता जर कुठून पैसे आणले असते आणि कुठून दाजीच्या मोबाईलला बॅलन्स मारला असता, हां आणि कोण आहे आपल्या जीवाचं की बाबा चला बा जाऊ द्या जरा दाजी तुम्हाला पैसे देते आणि मारा तुमच्या मोबाईलला बॅलन्स, कोण आहे आपलं आहे का नाही बाबा बहिणी, तर मग त्याच्यासाठीच बाबा ना बहिणी घेतलं मारता कोण, पहिलंच 2000 उचल, आता परत आज 500 रुपये उचल घेतली आणि मारला बॅलन्स, बाबा ना बहिणी करमलं नाही हो मला तुमच्या वाचून, आज दिवसभर हिडू नाही अहो, अजिबात मला करमलं नाही तुमच्या वाचून, अहो करमलंच नाही दिवसभर, काय सांगू तुम्हाला नुसतं हुरहुर काय सांगू, आज बाबांना बहिणीला हिडू नाही, आज काय सांगू बाबा बहिणीला हिडू नाही, अहो टेन्शन लय यायचं मला दिवसभर, करमलं नाही मला काम, आहो अहो एक जीव काय सांगायची बाबा बहिणीत गुंतलेला आणि एक जीव काम, आहो काय सांगू तुम्हाला बाबांना बहिणी, हां आता मला कुणी जरी किती जरी काय जरी बोललं तर बसतो बाबांना बहिणी तो बघा पुढची आणली म्हणलं बसायला, अरे अरे सारं पांढरं हात पडल्यात, आता हाताची तर काय बेकारीच होणार बाबा ना बहिणी, परत आपलं आता कामाला जातो आहे म्हणल्यानंतर, हां आता काय दाजीने केली बांधणं बायको बरोबर, हां दाजी बसला गुराळगात आतापर्यंत बायकोबद्दल, त्याच्यामुळं बायको काय आपल्याकडे लक्ष दे ना बाबा ना बहिणी, मस्त आता 2 दिवस झालं कामाला जातो आहे हो, त्या अहो काल तर मी तसाच बिगर आणा पाण्याचा गेलो काम, हो काय सांगू तुम्हाला, हां मी 20 किटन 3 खाल्ली काम, हो आता कसं झालं दाजीचं भावानं बहिणू की बाबा
ह्या बाबाचं काय खरं आहे? बायको म्हणत असन जायनी एक दिवस कामाला हां आणि बसन घरी 4 दिवस 8 दिवस महिना 2 महिने हां आणि मग तिने भावानं बहिणं काल आपल्याला काय म्हणजे आपला विचारच नाही केला, डबा नाही पुढं काय नाही काय नाही काहीच नाही काय. मग आता मी बिस्किट पुढं नेलं भावानं बहिणं कामं खाल्लं, आता काय करणार भावानं बहिणं मस्त. आता ते मालक आणि तीन बघत होते बाबा यायला, हे दिवसभर काम करतोय आणि बिस्किट आणि तीन खाल्लं येणे. म्हणलं जा आजचे दिवस घ्या बाबा सांभाळून, म्हणलं उद्याच्याला बघू डब्याचं, म्हणलं काय आहे का नाही. तर आता भावानं बहिणं आज परत सकाळी बी आहे ना दिलं भावानं बहिणं शिवणीजवळ भावानं डबा दिला बायकोनी, जाऊन त्या नका का बोला होता म्हणलं, पण डबा तर दिला ना दाजीला. मग आता दाजी कसं आहे आज भावानं बहिणं जरा बरं वाटलं म्हणजे कामावं बाबा डबा दिला ह्या हिशोबाने मला बायको म्हणजे बरं वाटलं, जाऊन त्या नका का बोला ना म्हणलं काय. पण आज बायकोनी हिडू टाकला भावानं बहिणं बरं वाटलं मला बघून, कारण जाऊ द्या म्हणलं काय का बोला ना आपल्याबद्दल तिकडं काय म्हणायचं आहे भावानं बहिणं हां. पण आता हो का विचार करायची गोष्ट आहे भावानं बहिणं, आता मला एक पटत नाही भावानं बहिणं काय म्हणायची. आता मला मी इतके दिवस झालं घरी होतो हां आणि मग आता हिला काय नवरा, मी म्हणतो घरी असल्याला काय पटानाच भावानं बहिणं हिला, आणि मग नवरा द्यायचा कामावर काढून हां आणि घरी बसायची हाज्या माझ्या करीत हो. मग ह्याचसाठीच मला भावानं बहिणं का मला जा म्हणते काय ना बाबा. आता हो का भावानं बहिणं माझं काय त्याच्याबद्दल काय बोलायचं काय माझ्या ही नाही, आपण काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही वाईट काय ही तुम्हाला मी म्हणलं आहे भावानं बहिणं आपल्याला काय म्हणजे माझा एक ग्रह धरला बाबा खरं सांगायची परिस्थिती माझं एक म्हणणं झालं. तर भाऊ बहीण म्हणते आणि दाजी तुम्ही लागली परत बायकोबद्दल गोळा घायला, तर नाही भावानं बहिणं कसं आहे आपल्याला कसं आहे सध्याच्याला आता आपल्याला सगळं बाकीचं सोडून द्यायचं आहे भावानं बहिणं, जे धोक्यात होतं बायको करायचं किंवा आपल्याला वारेदार पाहिजे हे अजिबात दाजीच्या धोक्यात नाही भावानं बहिणं सध्याच्याला, फक्त आपली बायको आणि बायकोसाठी आता दाजी काम करणार आणि पैसे त्याच्या हातात देणार. तर दिलं भावानं बहिणं 2000 रुपये काल मी तुम्हाला म्हणलं, आणि हो का आज बी आहे ना भावानं बहिणं मी आता घेतलं मी 500 रुपये बरं का, त्यातलं आता तुम्हाला सांगतो महिन्याचं रिचार्ज मारायचं म्हणलं की त्याला 319 रुपये का 20 रुपये जात्यात बघा, बाकीचं पैसे मी आहे तर बरं का देणार आहे मी, माझ्याकडे काय मी रुपया ठेवणार नाही भावानं बहिणं आहे असं मी त्याच्याकडे देऊन टाकणार. तर मला काय बाबा बहिणीच्या कमेंट येतं की बाबा कामधंदा कर आणि आईबापाला बी बघ. तर मी कसं आहे भावानं बहिणं मी कधी आईबापाचं म्हणजे शक्यतो आईबापाला मी हिडूमध्ये घेत नाही बरं का, घेतच नाही अजिबात. कारण काय होतं की बाबा नको आपल्यामुळं त्यांना बोलायला नको कोणी काय म्हणायचं आहे भावानं बहिणं. तर विषय काय आहे की आता म्हणतात दाजी तुम्ही इतक्या दिवस आईबापाकडे खात होता, मग बाबा त्यांना बी वाटतं की आपल्याला एकाने पैसे पाणी दिले पाहिजे कुठं काय केलं पाहिजे, बरोबर आहे तुमचं, आणि आपण आतापर्यंत हे विषय घेतला नाही भावानं बहिणं कधी, कारण दाजी देतो का नाही देतो आपण सांगत नाही कधी कोणाला काय, आपण किती आईबाबाला बघतो कुठं काय करतो काय नाही तसलं मी कधी सांगत नाही, विषय बी नाही घेत. आणि आता हो का भावानं बहिणं कसं असतं की प्रत्येक आईबापाला लेखाची माया जास्ती ही मला म्हणायचं आहे. तर मी म्हणतो लेख कसा जरी वागला तरी ते आईला कसं आहे लेख आहे ना पेरीच असतो, मग ते जीवाचं रान करणार तिकडं पण लेखाला बघणार, काही करणार तिकडं पण लेखाला बघणार. पण तसं कसं असतं भावानं बहिणं एखादा लेख जर चांगला असला तर आईबापाला बघतो, जर नसला एखादा चांगला लेख तर ते आईबापाला बघत नाही खरं सांगायची परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत आपण किती बघितलं काय झालं काय नाही आपण आत्तापर्यंत हे काय आपण सोशल मीडिया मांडित नाही, आता याच्यावर कोणाला काही कमेंट करायचं असलं तुमच्या पद्धतीने करू शकताय असं काहीच नाही. तर आता मी सांगायचं तात्पर्य म्हणजे भावानं बहिणं कसं आहे मी आता हो का आईबाबाबद्दल बी काय बोलणार नाही तुम्हाला आणि बायकोबद्दल बी काय बोलणार नाही, फक्त कसं आहे भावानं बहिणं की दाजीला समजून घ्या, दाजी झाली मी म्हणतो झाली चुकी माझ्याकडून सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी कसं आहे तुम्हाला 2 दिवस झालं माफी मागतो आहे, तर मला नक्कीच माहिती आहे मला काय आज काय कोणाची माफी मागायची गरज नाही, बायकोची बी नाही आणि तुमची बी नाही, कारण तुम्ही मला वेळेनुसार जसा जसा टाईम जसं जाईन जसं जसं दाजी विश्वास पटन त्यावेळेस तुम्ही मला माफ करता
आणि बायकोने तर मला वाटतं कसं आहे अजून तर माफ केलं नाही भावानं बहिणी, पण आता एक चला भाऊ आहे नवरा, लोक काय म्हणतात काय नाही ह्या हिशोबाने तिने मला डावा दिला सकाळी शिवण्याजवळ लावून, पण मला माफ केलेलं नाही भावानं बहिणी, तर नका करा ना माफ बरं का मला, मला त्याच्याबद्दल काय नाही, पण बाबा आता मी बी माझ्या पद्धतीने भावानं बहिणी चालणार, काय म्हणायचं आहे जर, पण कसं असतं की बाबा मला एकच म्हणायचं आहे भावानं बहिणी की बायांच्या बाया माणसाने आहे ना बाया माणसाने त्यांच्या पद्धतीने जगलं पाहिजे, नवरा आहे ना नवऱ्याच्या पद्धतीने जगलं पाहिजे, काय म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे भावानं बहिणी, आता मी किती वेळा तरी इथून मागं मग बोललो मी तुम्हाला कसं आहे चार माणसात जर नवऱ्याची जर इजाबरू जर मी म्हणतो असं जर खालीपणा जर दाखवला ही बऱ्याच वेळा झालेलं आहे भावानं बहिणी, आज नाही बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की दाजीला खालीपणा बघायचं बारी इथे अहो, मग मला दाजी चिडतो ह्याच्यामुळं भावानं बहिणी, मग काय उपयोग होतो दाजीने एवढं काबाड कष्ट करून सगळ्या गोष्टी करून काय उपयोग होतो भावानं बहिणी, जेवायला लागतं भावानं बहिणी, जर आज मी म्हणतो एखादा माणूस उभा आहे आणि जर त्याच्यासमोर जर आपल्याला जर बायको जर तडातडा बोलत असेल तर मग त्याला काय अर्थ आहे नेमकं, आपल्या जीवनात काय अर्थ आहे भावानं बहिणी, काय अर्थ आहे दाजीच्या जीवनात अर्थ, ही लई वेळा झालेली लई सारखं होतं तरी बी मी काय करतो माहिती का भावानं बहिणी, स्वतःला आवरतो मी लई आवरतो, नको बाबा ही कोणच्या टोकाला जाऊन बसन ते सांगता येत नाही म्हणून मी लई आवरतो खरं सांगायची परिस्थिती, कारण एकदा दाजीची ठूप पिटली ना एकदा दाजीचं डोकं हल्लं ना मग मागं पुढं बळत ना बघत नाही मग मी, मग माझ्याकडे काय असतं माहिती का भावानं बहिणी, डायरेक्ट मी लाकूड असतं माझ्याकडे लाकूड भलदांडगं लाकूड येणार, मग तिला कुठं लागतं आहे का काय होतं आहे का मी याचा विचार नाही करीत मग, कारण कसं असतं भावानं बहिणी आपण प्रत्येक वेळेस ग बसायचं हां, जर गुन्हा असला तर ठीक आहे बा तुम्ही बोला सगळे काय करा माझं मला मान्य आहे बो, जर दाजीचा गुन्हा असला ना तर बायकोनी बोललं तर ठीक आहे, पण जर गुन्हा नसताना जर माणसाने जर बोललं तर माझं डोकं हलतं, हे जेव्हा मग कुणी जरी काय जरी मला बोललं ना तर मग मी कोणाचं मग ऐकत नाही मग देवाचं बी नाही ऐकणार मग दाजी, मग एकदा डोकं फिरलं ना की दाजी देवाचं बी नाही ऐकत मग काय करायचं आहे मग, मग आत्तापर्यंत ह्या गोष्टीमुळंच माझं डोकं हलतं काय माझं बायकोमुळं काय भांडणं होतं, आता याच्यावर कोणाला काय बोलायचं असन ती बोलू शकता, कोणाला काय समजायचं असन ती बोलू शकता, पण तरी बी दाजी प्रत्येक वेळेस माफी मागवतो प्रत्येक वेळेस दाजी माफी मागवतो, हां असं कधी झालंय का एकदा असं एक वेळेस असं तुम्हाला आठवतंय का की दाजी दाजीची बायकोनी आठव म्हणजे माफी मागितली बा, हां सोशल मीडियावर दाजीने प्रत्येक वेळेस माफी मागितलेली अहो कमीपणा घेतलेला आहे दाजीने, बरं बायकोबद्दल बोललो तुम्हाला गुराळ गायलं काय त्याला चार शेव दिलेत मी तुमच्या समोर मी, हां सांगा बरं तुमच्याच मनाने होऊन गाडी मी बायकोला ना तुमच्याबद्दल तुम्ही म्हणताय बदनामी करता बायकोची गुराळ गातोय चार शेव दिले का तुम्हाला मी बायकोला, सांगा तुमचे पैसे दिले का शिव्या मी बायकोला कवा दिल्या मला ही सांगा, मला कसं आहे प्रूफ पाहिजे बघा ना बहिणी काय म्हणायचं आहे तुम्हाला, हां आता तुम्ही कवा बी म्हणताय बायकोला की त्याच्यावर केस करण आमकं करण फालना करण, हां म्हणजे दाजीने प्रत्येक गोष्ट सहन करायची गाड्याच्या बाजूने कोण नाही सगळं बायकोच्याच बाजूने, अहो मला मान्य आहे सगळं ती घरातलं करते परपंच आखा हँडल करते आम करते पालन करते, पण रुबाब कशाला पाहिजे नवऱ्याव, हां जर नवऱ्यावर रुबाब करायचा म्हणलं तर मग काय उपयोग आहे त्याचं, आ तू नवऱ्याबर चांगलं राहा व्यवस्थित राहा नवरा फुलात ठेवीन अहो, हां कसल्या गोष्टीचं कमी नाही करणार, आता विचार करा एवढं सहन करून बी मागच्या वेळेस मी 10,000 खर्च केला आता बी कामावर जाऊन 2,000 उचल घेतली आणि दिली, हां मग काय असतं आता मागं मी म्हणलं कमेंटमध्ये मी वाचलं होतं मी म्हणले की एक ताय काय म्हणले की नवऱ्याने नुसते कामं करायचे आणि बायकाने नुसते बसायचं त्यांच्या जेवा खायचं, कसं असतं माहिती का दोघांचा परपंच असतो दोघांनी केलं तर परपंच होतो एका जणाने म्हणलं की माणसाचा जीव जातो, बघताय तुम्ही भावानं बहिणी बायकोच लागली सुटत चालली सुटत आणि दाजी चाललाय वाळून, हां पटतंय का तुम्हाला या गोष्टी सगळ्या गोष्टी हाडकं आहे अंगात नुसते हाडकं अहो, आणि कामाला गेलं ना हाडकं नुसते हाडकं आहेत कटकुट कटकुट वाजते आता दाजी मग काय वय झालं भावानं बहिणी दाजीला काय काम होणार आहे, अहो हातपाय ठणकतेच संध्याकाळी झोपले अहो, हां लय जीवाची हाय बायको तर का नाही हा दाजीचा हातपाय पाय दाबत जरा जीव लावा जरा काय म्हणायचं डोकं दाबावा हातपाय दाबावा अहो काय फरक पडेल जर बर जर नवऱ्याची सेवा केली तर ही तर तिच्या तर कावा कावा बा मी म्हणतो लग्न झाल्यास कावा तिला आठवलं नाही की नवऱ्याची सेवा करावं म्हणून, हां आणि काय मग
अशा धरायची नवऱ्याकडून प्रत्येक गोष्टीची. नवऱ्याने सगळ्या गोष्टी करायच्या, नवऱ्याने सगळ्या गोष्टी करायच्या, नवऱ्यावर सगळ्या आशा करायची सगळ्या गोष्टीची. आणि मग त्याचा जीवन आहे का काय? त्याचा जीवन आहे का? हो, त्याला नाही वाटत होय बा आपल्याला बी सगळ्या गोष्टी म्हणजे बा हे झाल्या पाहिजे, सुखा समाधानाने आपलं गोळा म्हणजे बा बायको आपल्यापाशी व्यवस्थित राहिली पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता तुम्हाला काय या गोष्टी पटणार नाही दाजीच्या, तुम्ही तर दाजीला धरणार आहेत. हो, रासू द्या. तर काय आपले म्हणजे जीवाचे दाजीचे आहेत ती वाट बघत होते दाजीचे सकाळपासून. दाजीचा हिडवून आहे हिडवून आहे आज तर बावानं बघ नका बियालन्स टाकून आलोय. काय करता आता घेतली उचल मालकाकडून आहेत बरं का भाऊ बहिणी आपले म्हणजे काय दाजीच्या जीवाचे आहेत. पण आता कसं आहे भावानं बघ आपलं कॉन्टॅक्ट नाही हो त्यांचं. काय कॉन्टॅक्ट आहे आपलं? मग दाजीला लाईक करतात, लाईक केलं की दाजीला समजतं की बाबा आपल्याला लाईक करतात, आपले दाजीचे जीवाचे आहेत कोणतरी माणसं. दाजीला लाईक करतात, व्हिडिओ बघतात आवराजून. पण चला जाऊ दे भावानं बहिणी, कसं आहे आता दाजी काय बोलणार नाही, दाजीचं काही करणार पण दाजी आपल्या भावा बहिणीसाठी हिडू टाकणार. बरं बरं, मला सकाळी हिडू सोडताना आला बरं का, कारण बियाणंच नव्हता माझ्या मोबाईलला. काय माझा बी नाहीलाच झाला, मस्त मला दिवसभर करमलं नाही. आज आपल्या जीवाची माणसं दाजीची हिडूची वाट बघत असते, पण आपल्याला कसं बियाणंच नव्हता दाजीला, त्याच्यामुळं आपल्याला काही हिडू टाकता नाही आला भावानं बहिणी. आपल्या जीवाची जी माणसं आहेत त्यांना माफी असावी. तर असू द्या, चला मग भावानं बहिणी.